हाय हाय गुड मॉर्निंग वेलकम बैक टू आवर चैनल आणि आज आम्ही आलो आहोत आमच्या नेटिव प्लेसला सफाळेला आणि आज आम्ही एक मस्त रेसिपी बनवणार आहोत भुना चिकन मसाला आणि गावाला आलोय म्हणून गावाकडची स्पेशल रेसिपी आहे म्हणून आम्ही चुलीवरती बनवतोय सो आला आम्ही चुलीवरचं भुना चिकन आणि आज हे चिकन बनवणार आहोत त्याच्यासाठी आम्ही स्पेशल शेफ आहेत आमच्याकडे मनीष हाटकर हाय तर सो गाइज इथे बघू शकता इकडे माके खाली माती लावली आहे कारण जेव्हा ज्वाळ ह्याला लागतो तेव्हा बॉटम आहे तो काळा होतो तर ते काळा होऊ नये त्याला काजळी पकडू नये म्हणून आपण हे असं करतोय ओके सो आपण आता हे भांड ठेवलंय आम्ही अमेझॉन वरून मागवलंय फुकणी बोलतात त्याला काय म्हणायला ब्लोअर ब्लोअर हँडमेड हँड मॅन्युअल ब्लोअर आम्ही मागवलंय गावाकडे त्याला आपण फुकणी म्हणतो ना हो तुम्हाला हे जर पाहिजे असेल तर आम्ही ह्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देऊ आणि हे खरंच खूप चांगलं आहे आम्हाला आधी वाटलं की हे वर्किंग नसेल पण हे चांगलं आहे म्हणजे आम्ही तुम्ही बघू शकता जास्त प्राइस नाही जर तुम्ही बारबेक्यू वगैरे बनवत असाल त्याच्यामध्ये सुद्धा ह्याचा यूज होऊ शकतो आपण आपलं पातेलं तापलेलं आहे तर आता आपण पहिल्या याच्यामध्ये ऑइल टाकूया ओके सो सगळ्यात आधी तेल टाकून घ्यायचं तेल किती टाकायचं जेवढा चिकन आहे तरी आम्ही तरी तीन पळ्या तेल घेतलंय किती किलो चिकन आपण किती किलो चिकन दीड किलो चिकन आहे तर आम्ही तीन पळ्या तेल घेतलंय ओके आता तेल गरम झालं की आपण याच्यामध्ये खडा मसाला टाकणार आहोत खडा मसाल्यामध्ये काय काय त्यामध्ये आहे जिरं लवंग वेलची दालचिनी आणि काळी मिरी ओके तर हे आता आपण त्याच्यामध्ये ऍड करतो बाबू नाही फेकायचं सो आता आपलं तेल व्यवस्थित तापलंय आता दुसरी स्टेप त्यात आता आपण टाकतोय खडा मसाला हा चांगला परतवून घ्यायचा खडा मसाला तेल भरपूर लागतं पण भुना आहे त्यामुळे यात आपण पाणी अजिबात टाकणार नाही आहोत त्याच्यानंतर खडा मसाला थोडा आपण व्यवस्थित भाजला आहे ना त्याच्यामध्ये टाकायचा कांदा भरपूर कांदा लागतो जवळपास किलोभर तरी कांदा लागतो याला दीड किलो चिकनला त्यामुळे त्या गोष्टी लक्षात घेऊन कांदा कट करून आपण सरळ उभा कापला कांदा आणि व्यवस्थित गोल्डन ब्राऊन होईपर्यंत याला परतून घ्यायचं मध्ये आम्हाला थोडं हेल्प करायला आम्ही कॅनडाचे शेफ सोड हे परतत राहायचं ना सारखं सारखं असं नाही पण अधे मध्ये जरा हा पूर्ण कोमला पाहिजे पूर्ण गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे त्यानंतर ह्याच्यामध्ये आपण आलं लसणाची पेस्ट टाकणार आहोत ह्याच्यात आपण प्युअर घी घरचं घी टाकलंय घरचं बनवलेलं घी साजूक तूप ते तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता जर आपण तूप टाकलं तर त्याचा छान टेस्ट येतो फ्रेग्रन्स त्याचा अरोमा एकदम असा सुपर्ब येतो आणि टेस्ट मध्ये सुद्धा फारच सुपर्ब टेस्ट लागते चुलीवरचं चिकन जेवढं खाण्यासाठी टेस्टी लागतं पण त्याच्या मागे एफर्ट्स तो धूर जाऊन माझे डोळे झुंबायला लागले
घेतोय वाटण, त्याच्यामध्ये आहे आलं, लसूण, मिरची, कोथिंबीर. आता ते आपण याच्यामध्ये ऍड करतो. घ्यायला पाहिजे होत तर मयूरला. सो गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आम्ही याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट टाकली. आता ही जवळजवळ 3 ते 4 मिनिटं शिजून घ्यायची. आणि याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्टचा रॉ अरोमा असतो, तो उडल्यावरती याचा अर्थ समजायचा की जिंजर गार्लिक पेस्ट ही कुक झालेली आहे. सो अनियन गोल्डन ब्राऊन झाल्यानंतर आम्ही ह्याच्यामध्ये वाटण टाकले. त्याच्यामध्ये जिंजर गार्लिक पेस्ट आहे, चिली आहे, कोरिएंडर आहे, ह्याचं सगळ्याचं एक वाटण बनवून घेतलं आणि ते टाकून आता ह्याला 2-3 ते 4 मिनिटं आपण शिजून घ्यायचं, ज्याच्याने हा त्याचा जिंजर गार्लिक पेस्टचा रॉ अरोमा निघून जाईल. आणि मग त्याच्या शिजल्यावरती आपण ह्याच्यामध्ये लगेच टोमॅटो टाकूया. करपलेलाच असतो हे घे. सो आता ह्याला बाजूला कर. आता आम्हाला अजून एक शेफ जॉईन झालाय, शेफ देवेंद्र नार्वेकर फ्रॉम गिरगाव. आता आपला मसाला चांगला ह्याच्यात भाजला गेलाय. आता आपण ह्याच्यात ऍड करतोय टोमॅटो. मस्त एकदम सगळं मिक्स झालंय, कलर पण मस्त आलाय. आता टोमॅटोज आपण चांगले शिजवून घ्यायचे. आता आपण ह्याच्यात 1.5 किलो चिकन ऍड करतोय. अजिबात बिलकुल ते वेट नको आहे, एकदम ड्राय पाहिजे. जे काय पाणी आहे ते आपण ऍब्सल्यूट काढून टाकायचंय. तुम्ही बघू शकता मी थोडस प्रेस करतोय आणि पाणी ह्याच्यातलं काढून टाकतोय. थोडस वहिनीना ऑइल आण. ह्याच्या आधी आपण काय काय बनवलेलं चुलीवरती? याच्या आधी बनवलेलं भेजा फ्राय, खिमा, माय मोस्ट फेवरेट लॅम्ब ट्रॉटर पाया. सफायला आल्यावरती आपण सगळं मस्त चुलीवरतीच बनवतो. या चुलीवरचं जेवण ऐक. आता चिकन मसाला ऍड करतोय. आम्ही घेतलाय बेडेकरचा चिकन मसाला. खरं सांगायचं ना, मी बरेच कंपनीचे मसाले युज केले पण ह्यांचा मसाला आहे जो ना, जो अरोमा ह्यांच्या मसाल्यामध्ये ना तो कशातच नाही. आता आपण बेडेकरचा चिकन मसाला ऍड करतोय. क्वांटिटी किती घ्यायची याची? 3 ते 4 चमचे. जवळजवळ 3 ते 4 चमचे आपण मसाला टाकणार. आणि ह्याच्यानंतर एक मसाला जो आहे विच इज कॉल्ड मॅजिक मसाला, द ममास मसाला. हा होममेड माझ्या आईने घरी बनवलेला मसाला आहे. त्याच्यामध्ये 3 वेगवेगळ्या प्रकारच्या मिरच्या आहेत, त्या मी तुम्हाला नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सांगेन की नक्की काय काय आहे ते. थँक्यू.
मैजिक मसाला किती चमचे टाकलाय आपण? दोन चमचे मैजिक मसाला टाकलाय आणि जवळपास तीन चमचे आपण बेडेकरांचा तो चिकन मसाला टाकलाय. आता ह्याचा रंग बघू शकतो की ऍक्च्युअल चिकन कसं दिसतं भुना केल्यानंतर. आता हे ह्याच्यावरती जे तेल दिसतंय ते आपल्याला चिकन शिजून तेल पूर्ण आटलं पाहिजे असं करायचंय, म्हणजे मग ते भुनासारखं दिसेल आणि फक्त चिकन ड्राय होऊन जाईल, विच इज व्हेरी व्हेरी टेस्टी. पण मसाला आपण आपापल्या आवडीनुसार टाकू शकतो ना? हो, मसाला मीठ आपल्या आवडीनुसार, कोणाला तिखट आवडतं कोणाला कमी तिखट आवडतं. आम्हाला थोडंसं मीडियम तिखट आवडतं, मीडियम स्पायसी. आता हे मसाले आपण शिजून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत चवीनुसार. कलरच एवढा मस्त आहे ना आणि याचं फ्रेग्रन्स पण एकदम मस्त आलाय. आता सर्वात महत्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे मीठ. मी ह्याच्यामध्ये चवीनुसार एक चमचा मीठ टाकतोय, तुम्हाला तुमच्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. सगळीकडे पसरवून टाकायचं म्हणजे तो सगळीकडे व्यवस्थित लागेल आणि मग लगेच इमिडिएटली आपण चिकन जे आहे ते आपण टर्न करून घेऊयात, मिक्स करून घेऊयात, म्हणजे ते मीठ जे आहे ते सगळीकडे लागेल. आता आपलं सगळे मसाले मीठ सगळं टाकून झालंय. आता आपण टेस्ट करतोय तिखट आहे का कसं आहे, कारण याच्यात मॅजिक मसाला गेलाय. हातावर टेस्टिंग कधी करू नका, हे बघा फळ देतो. हातावर टेस्टिंग प्लीज कधी करू नये, कारण मध्ये फक्त भूकच पडायचं बाकी होत गरमीमुळे. जाम भरपूर गरम आहे, सॉरी जरा जास्त गरम आहे, म्हणजे जीभ भाजी म्हणून मी जरा फूक मारतोय. कसं आहे? यमी यमी, एक्स्ट्रीमली यमी. वाव, चुलीचा फ्रेग्रन्स आला ना त्याच्यात, अरोमा ऍब्सोल्युटली. आज कळलं की लोक ऑर्गॅनिक फूड करतात त्याचा ऍक्च्युअल टेस्ट कशी आहे. अमेझिंग अमेझिंग, सगळंच ऑर्गॅनिक, सगळंच. आणि या वेदर मध्ये खाणं हेवन हेवन. येस, आणि स्पेशली आमचं जिथे घर आहे त्याच्या आजूबाजूचं सराउंडिंग पण तुम्ही बघू शकता किती मस्त आहे. सुपर कूल, पूर्ण ग्रीनरी आहे सगळीकडे. टेम्परेचर काही फील होत नाही. येस, किती पण जास्त ऊन असेल तरी पण जास्त झाड असल्यामुळे ऊन लागत नाही. चिकन पण शिजलंय आणि हात पण शिजलाय. हातावर गरम गरम टेस्टिंग करण्यात आले. येस, आता तुम्ही बघू शकतात की हे फायनल आपलं चिकन होतंय. अजून आपल्याला ड्राय, ऍक्च्युली आम्हाला थोडं ड्राय पाहिजे अजून. बरोबर आहे का शेफ? तुम्ही सांगा कसं वाटलं तुम्हाला. शेफ फ्रॉम कॅनडा. येस, ऑइल टाकली. अरे ऑइल नाही, फॅट आहे ते, चिकनचं फॅट आहे ते. सो किती मार्क्स द्याल तुम्ही आपल्या शेफ मनीष हाटकरला? 10 out of 10. ओ, तुम्ही सांगा शेफ. सुपर दादाने बनवलं. कसं वाटलं तुम्हाला? सुपर बनवलं. त्यांच्या सहकार्यामुळे आणि या क्लायमेट मध्ये बनलेलं चिकन. चिकन, येस. तुम्ही सुद्धा ट्राय करा. अमूल बटर, आता आम्ही ह्याच्यात घेतोय अमूल बटर, त्याचा आम्ही अर्धा पीस टाकतोय. बटर का टाकलं आपण? बटरची टेस्ट थोडी वेगळी येते म्हणून आपण त्याच्यामध्ये बटर ऍड केले. आपण बटर का टाकलं ह्याच्यामध्ये? बटरमुळे ते चिकनचा क्रीमी आणि रिचनेस आहे ना थोडा एनहान्स होतो, तो वाढतो आणि ते थोडं अजून टेस्ट लागते त्याची. त्याच्यामुळे आपण हाफ बटर टाकलंय. तुमच्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता, तुम्हाला अख्खा टाकायचं तुम्ही टाकू शकता, तुम्हाला अर्धा टाकायचं तुम्ही टाकू शकता. आता हे बटर पूर्ण मेल्ट होईपर्यंत आपण याला मस्त मिक्स करून घेऊया. वाव,
त्याचा कलरच एवढा मस्त आलाय ना. रेडिश ब्लॅक. येस. फायनल स्टेज, फायनल गार्निशिंग. व्हेरी इम्पॉर्टंट इन्ग्रेडियंट कोरिएंडर, चॉप्ड कोरिएंडर. आपण याच्यावरती टाकतोय आणि एक अख्खी मिरची आपापल्या चवीप्रमाणे, लाजवाब. आणि आपलं चिकन भुना चुलीवरती करून झालेलं आहे. आणि कोथिंबीर जी आपण टाकतोय ती लास्ट स्टेजला टाकायची जेव्हा आपण गार्निशिंग करणार आणि डायरेक्ट जेवण घेणार जेवायला, कारण त्याचा जो कच्चा अरोमा आहे आणि फ्लेवर आहे तो जास्त एनहान्स होतो. चला, सो दादाला विचारून हे चिकन झालेलं आहे आणि आता आम्ही ह्याला बाहेरच नॅचरल एअर, गावची माती ह्याच्यामध्येच आम्ही घेऊन इथेच खायला बसणार आहोत. कारण की अशी माती ही आपली गावची जी कुठेच जगामध्ये मिळणार नाही. मी आज कॅनडामध्ये आहे, मी सुद्धा काम करतो, मी सुद्धा जेवण बनवतो, माझं प्रोफेशन आहे ते, पण अशी सुख आणि अशी संस्कृती ही मला कॅनडाला पण नाही मिळाली आणि कधी मिळणार पण नाही. गावची माती आहे ना, या मातीचं मजाच म्हणजे वेगळंच आहे. आणि आज आपण प्रॉपर चुलीवरती सगळं बनवलंय ना, तर मग ह्याची मजा आपण गावात ह्या गावच्या मातीवरती बसूनच खाल्लेली मजा ही वेगळीच आणि हे सूप कुठेच नाही मिळणार. आणि ह्या बरोबर तुम्ही काय खाऊ शकत नाहीत, सगळं ब्रेड, भाकरी, चपाती, भात, जे काय तुम्हाला आवडतं ते सर्व ह्याच्या बरोबर खाऊ शकतो. पण इथेच ऍक्च्युली सफाळ्याला काय फेमस आहेत, ओतवले. हा, ओतवले. ओतवले म्हणजे इकडचं, इथे जास्त बेसिकली हे तांदळाच्या पिठापासून बनवलेलं असते. त्याचा एक आपण ब्लॉग बनवूया. सॉफ्ट असते, डोसासारखी वाटते, पण डोसा हा एकदम क्रिस्पी असतो कधी कधी. पण आंबोळ्याचं आणि ओतवल्याचं सिमिलॅरिटी आहे दोघांमध्ये, पण आंबोळ्या थोड्या आंबट लागतात, ह्याच्यामध्ये आंबटपणा नसतो, एवढाच आहे. पण सुपर आहे. पण ते जर ह्याच्या बरोबर खाल्ले तर अजूनच त्याची मजाच वेगळी आहे. आपली भारतीय बैठक सुपर. आणि इथे मातीत बसून जी खाण्यात मजा आहे ती डायनिंग टेबलवर बसून खाण्यामध्ये मजा पण नाही आहे. येस. सो आता आपण थँक्यू सो मच. नक्की व्हिडिओ बघा, ब्लॉग बघा, एन्जॉय करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि डेफिनेटली एन्जॉय करा. थँक्यू. तुम्ही पण घरी हे गॅस वरती नक्की ट्राय करा. जर चूल नसेल, गावाकडे असाल तर नक्की चुलीवरती ट्राय करा, पण घरी जर असाल तर गॅस वरती पण हे तुम्ही ट्राय नक्की करू शकतात. आणि थँक्यू सो मच आज एवढ्या सगळ्यांनी मिळून हे मस्त चिकन बनवलं. बोल प्लीज, लाईक, शेअर and subscribe my channel. Thank you. Love you all. Love you all. Bye bye.